नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर नवरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेबद्दल आता केंद्र शासनामार्फत कठोर निर्णय घ्यायला सुरुवात झालेली आहे। तर हे कठोर निर्णय कोणासाठी असणार आहेत, तर जे बोगस शेतकरी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी हे कठोर निर्णय असणार आहेत। शासनामार्फत जो निधी खर्च होत आहे याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यामुळे याच्यामध्ये बोगस शेतकऱ्यांचं प्रमाण सुद्धा मोठं दिसत आहे। त्याच्यामुळे शासनामार्फत आता नवनवीन नियमावली जी आहे ती जाहीर करण्यात येत आहे, नवीन जीआर प्रसिद्ध करण्यात येत आहे। या बोगस शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत आता नवीन प्रोसेस चालू करण्यात आलेली आहे। तरी प्रोसेस काय असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणारच आहे। त्याचबरोबर बोगस शेतकऱ्यांसाठी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, केवायसी करायच्या वेळेस हे जे बोगस शेतकरी असणार आहेत त्यांनी केवायसी करू नका, जेणेकरून त्यांच्या खात्यावरती येणारं जे अनुदान आहे ते ऑटोमॅटिकली बंद करण्यात येईल। परंतु भरपूर शेतकऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन केलेले आहेत। तर याच्यासाठीच मित्रांनो आता शासनाने पुढचं पाऊल उचलून आता आपल्याला एक फॉर्म प्रसिद्ध केलेला आहे, आणि हा फॉर्म जो आहे तो आपल्या तलाट्यांमार्फत संबंधित ग्रामसेवक यांच्यामार्फत हा फॉर्म आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी तहसील कार्यालयात जाणार आहे। तर हा फॉर्म भरायची प्रोसेस जी आहे ती आता लवकरच चालू करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे जे बोगस शेतकरी आहेत यांचं खातं जे आहे ते ऑटोमॅटिकली बंद करण्यात येणार आहे। म्हणजेच हे फॉर्म भरताना तुम्हाला जे डॉक्युमेंट सादर करावे लागणार आहेत, जर हे डॉक्युमेंट तुमच्यापाशी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो याच्यामधील जे बोगस शेतकरी असणार आहेत यांचं मोठ्या प्रमाणावरती आता नाव छाटणी होणार आहे, म्हणजेच त्यांचं नाव जे आहे ते या योजनेमधून बाहेर काढण्यात येणार आहे। तर या स्वरूपात मित्रांनो ही आजची व्हिडिओ जी असणार आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हा फॉर्म कसा आहे, कसा भरायचा आहे, कागदपत्र काय द्यायची आहेत, फॉर्म कोण भरून घेणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला फॉर्म भरता भरता मी सांगणार आहे। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता भौतिक तपासणी फॉर्म। तर हा भौतिक तपासणी फॉर्म जो येतो या फॉर्मसाठी नाव देण्यात आलेलं आहे। या भौतिक तपासणी फॉर्मवरतीच आपलं संपूर्ण तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। याच्यामध्ये सुरुवातीला नाव पाहू शकता प्रधानमंत्री किसान निधी पीएम किसान योजना केंद्र स्वयं नोंदणीकृत मान्यता प्राप्त लाभार्थी 100% भौतिक तपासणी परिपत्रक 3। तर स्वयं नोंदणीकृत मान्यता प्राप्त आहे मित्रांनो, म्हणजे आपल्याला हा फॉर्म जो येतो स्वतःला भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर आपल्याला याच्यावरती वेगवेगळे अधिकारी यांच्या सह्या घ्यायच्या आहेत, आणि तो आपला फॉर्म जो येतो तहसील कार्यालयात जाऊन जमा करायचा आहे। त्याच्यानंतरच आपल्याला हे पैसे जे आहेत ते चालू होणार आहेत, चालू राहणार आहेत। याच्यामध्ये सुरुवातीला पाहू शकता गाव दिसत आहे, तर गावाचं नाव टाका, पुढे तालुका आहे आपल्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर पुढे जिल्हा दिसत आहे आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे। अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे मित्रांनो, फक्त लक्ष द्या लाभार्थ्याचे नाव, आता ज्या लाभार्थ्याच्या नावावर 2000 जमा होत आहेत त्या लाभार्थ्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्याचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, आधार कार्ड क्रमांक चुकू नका। कोणतीही डिटेल भरताना मित्रांनो या ठिकाणी चुकू नका, जर तुम्ही चुकीचा नंबर टाकला तर सर्च करताना त्या ठिकाणी तुमचं नाव नाही असं मेसेज येत आहे। त्याच्यामुळे आधार कार्ड क्रमांक जे काही माहिती भराल ते व्यवस्थित भरायचे। खाली दिसत आहे बँकेचं नाव दिसत आहे, त्याच्यानंतर बँकेचे खाते क्रमांक, आता बँकेचे नाव तुमचं ज्या खात्यामध्ये पैसे येत आहेत, तर भरपूर शेतकऱ्यांना असं झालंय की आता केवायसी न केल्यामुळे त्यांचं दुसऱ्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत। तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचंय की ज्या बँकेमध्ये आपलं आधार लिंकिंग आहे त्याच बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचंय। खाते क्रमांक व्यवस्थित भरा, खाली कुटुंबातील सदस्य संख्या पाहायला मिळत आहे, घरात किती लोक आहेत एकूण संख्या लिहा, त्यातील पुरुष किती आणि स्त्री किती असं डिवायडेशन जे आहे ते व्यवस्थित आकडे भरायचे आहेत। त्याच्यानंतर खाली पाहू शकता कायमस्वरूपी पत्ता आणि सध्याचा पत्ता, आता या दोन्हीमध्ये एक लक्षात ठेवा मित्रांनो, कायमस्वरूपी पत्ता म्हणजे तुमचा हा गावाकडचा पत्ता असू शकतो, आणि सध्याचा पत्ता म्हणजे तुम्ही आता ज्या शहराच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावात इतरत्र राहत असाल तर तेथील पत्ता असू शकतो। कायमस्वरूपीच्या ठिकाणी तुमचा सातबारा सुद्धा असू शकतो। त्याच्यामुळे या ठिकाणी पत्ता भरताना व्यवस्थितरित्या पत्ता भरा, जेणेकरून व्हेरिफिकेशन करताना तुमचं डिटेल जे ती व्यवस्थित त्या ठिकाणी मांडली जाईल। कारण की आधार कार्ड वरती जर तुमचा दुसरीकडचा पत्ता असेल आणि तुम्ही जर या ठिकाणी चुकीचा पत्ता भरला तर पुढे तपासणीच्या वेळेस अडचण येऊ शकते। आता पुढे पाहायचं आहे आपल्याला या ठिकाणी एक तक्ता आखून देण्यात आलेला आहे, या तक्त्याच्या आधारे आपली संपूर्ण तपासणी होणार आहे। तर या योजनेसाठी कोणकोणत्या अटी नियम असणार आहेत याची ऑलरेडी पहिल्यांदा सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे, परंतु आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सरळ पाहायला मिळत आहे की या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असू शकतात, तर त्याची नियमावली या ठिकाणी दिसत आहे। पुढच्या चौकोनात आपल्याला होय नाही असं दिसत आहे, त्याच्यावरती आपल्याला फक्त टिक मार्क करायचे। आता एक नंबरला आपण पाहू शकता तपासणी वेळी लाभार्थ्याचे नावे भूमी अभिलेख मध्ये वहीत लायक क्षेत्र हेक्टर मध्ये। तर मित्रांनो या ठिकाणी आपण तपासणी फॉर्म भरताना आपल्या नाव क्षेत्र आहे का याचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, किती क्षेत्र आहे त्याचा आकडा इथे टाकायचा, हेक्टर दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला
अर्धा एकर असेल एकर असेल त्या पद्धतीने क्षेत्र या ठिकाणी भरायचं आहे. हेक्टर असेल तर हेक्टरचं या ठिकाणी आकडा टाकून द्या. पुढे होय नाही आहे तर क्षेत्र असेल तर होय करा, जर नावावर क्षेत्र नसेल तर नाही या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचंय. त्याच्यानंतर दोन नंबरला पाहू शकता लाभार्थ्याने भूमी अभिलेख मधील सदरचे क्षेत्र हे दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी धारण केलेले आहे काय. तर मित्रांनो आपल्याला ही योजना जी आहे ती 2019 मध्ये आपल्याला लागू झाल्यामुळे 2019च्या अगोदर आपल्या नाव क्षेत्र आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही या टॅबवरती क्लिक करा. कारण की आता 2019 नंतर जर आपल्या नाव क्षेत्र झाले असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नवीन फॉर्म जो आहे तो भरावा लागणार आहे. तीन नंबरला पाहायचं योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती पत्नी 18 वर्षाखालील अपत्य यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत काय. म्हणजे मित्रांनो या योजनेमध्ये एक अट आहे की घरातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. म्हणजेच कुटुंबामध्ये जर पतीच्या नावे जमीन असेल, पत्नीच्या नावे जमीन असेल किंवा मुलाच्या नावे जमीन असेल तर या तिन्ही पैकी फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. त्याच्यामुळे होय आणि नाही या टॅबमध्ये आपण विचारपूर्वक क्लिक करायचे आहे. एकच व्यक्तीचा लाभ घेत असेल तर होय करा, नसेल तर नाही या टॅबवरती क्लिक करा. चार नंबरचा दिसत आहे आपल्याला, चार नंबरमध्ये लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी केलेली आजी माजी व्यक्ती आहे काय. तर याच्यामध्ये आपण जर कोणत्या पदावरती नियुक्त असाल, नोकरीला असाल तर तुम्ही या ठिकाणी तसा उल्लेख होय आणि नाही त्यावरती करायचा आहे. असाल तर होय करा, नसेल तर नाही या टॅबवरती क्लिक करा. पाच नंबरला पाहू शकता लाभार्थी आजी माजी मंत्री खासदार आमदार पालिकेचे महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत काय. तर असेल तर होय करा, नसेल तर नाही करा, कारण की यांना या योजनेचा लाभ जो आहे तो घेता येत नाही. सहा नंबरला पाहायचंय लाभार्थी केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत संस्था स्वायत्त संस्थेत स्वराज्य संस्थेतील अधिकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून आहे काय. तर याच्यामध्ये जे सरकारी कर्मचारी असणार आहेत, संस्था असणार आहेत, येथील अधिकारी कर्मचारी असणार आहेत या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. याच्यामध्ये फक्त चतुर्थ श्रेणीचा जो गट ड आहे हा कर्मचारी वगळून बाकीच्यांसाठी ही योजना जी आहे ती लागू नसणार आहे. खाली सात नंबरला पाहू शकता लाभार्थ्याने मागील वर्षात आयकर भरला आहे का. तर आपण जर आयकर धारक शेतकरी असाल तर आपल्याला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आठ नंबरला पाहायचंय लाभार्थी निवृत्ती वेतन धारक व्यक्ती असल्यास त्याचे मासिक निवृत्ती वेतन 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे काय. आता याच्यामध्ये जर आपली पेन्शन मिळत असेल तर आपली पेन्शन 10,000 पेक्षा जास्त किंवा 10,000 असू नये. जर असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याच्यामुळे 10,000 आतील जर पेन्शन असेल तरच आपण या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. नऊ नंबरला पाहू शकता लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता संदी लेखापाल सीए वास्तुशास्त्र आर्किटेक्ट इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती आहे का, त्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही. समोरील चौकटीत आपल्याला टिक करायचे आहे होय किंवा नाही मध्ये. दहा नंबरला सर्वात शेवटी दिसत आहे लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे काय. तर याच्यामध्ये मित्रांनो भरपूर वेळा असं झालेलं आहे की जे लाभार्थी जे आहेत हे मयत सुद्धा आहेत परंतु त्यांच्या नावावरती सरकारकडून जे आहे ते त्यांच्या खात्यावरती रक्कम जी आहे ती वर्ग होत आहे. तर याच्यामध्ये जर लाभार्थी मयत असेल तर समोरच्या चौकोनात होय होय करा, नसेल तर नाही या टॅबवरती क्लिक करायचंय. तर या स्वरूपात हे सर्व नियमावली जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 नियमावली आहेत. याच्यामध्ये आपल्याला पात्र असणं गरजेचं आहे. जर याच्यामध्ये आपण कोणत्याही एकामध्ये अपात्र ठरत असेल तर आपल्या या योजनेचा जो आहे तो लाभ घेता येणार नाही. आपण हा फॉर्म जो आहे तो भरायचा नाही. खाली यायचंय, खाली आले की आपल्याला स्थळ दिसत आहे, आपल्या गावाचं नाव टाकून द्या. दिनांक दिसत आहे ज्या दिवशी आपण फॉर्म भरणार आहात त्या दिवसाचा आपल्याला ठिकाणी दिनांक टाकायचा आहे. खाली स्वाक्षरी दिसत आहे, स्वाक्षरी कोणाची, तर शेतकरी मित्र, नाव, मोबाईल क्रमांक आणि गाव. तर आपल्या गावामध्ये जे शेतकरी मित्र असणार आहेत यांच्याकडून आपली ही संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे आणि त्यांचा सहशिका जो येतो याच्यावरती घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सोबत तुम्हाला दिसत आहे लाभार्थ्याची पडताळणी दस्तावेज, आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा व इत्यादी. तर आपल्याला या फॉर्म बरोबर आपला आधार कार्ड, बँक पासबुक आणि सातबारा किंवा खाते उतारा ही डॉक्युमेंट जे आपल्याला या फॉर्मला जोडून द्यायचे आहेत. खाली आपल्याला प्रमाणपत्र दिसत आहे, याच्यामध्ये आपल्याला प्रमाणित करण्यात येते की सदर भौतिक तपासणी अंती उपरोक्त नमूद लाभार्थी हा योजनेसाठी पात्र आहे. तर याच्यामध्ये ही तपासणी जी कोण करणार आहे, भौतिक तपासणी आपल्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, त्याचबरोबर ग्रामस्तरीय समिती प्रमुख तथा तलाठी. तर हे जे अधिकारी आहेत हे आपला फॉर्मची तपासणी करणार आहेत. तपासणी केल्यानंतरच आपल्या या फॉर्मला अप्रूव्हल जे आहे ते मिळणार आहे, त्यांच्या सह्या याच्यावरती येणार आहेत. आणि ह्या फॉर्मवरती सह्या घेतल्यानंतर हा फॉर्म जो आहे तो आपल्याला आपल्या संबंधित तहसील कार्यालयातील जे पीएम किसान योजनेचं
टेबल असेल केबिन असेल त्याच्यामध्ये जाऊन हा आपला फॉर्म जो आहे तो जमा करायचा आहे सबमिट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ही पीएम किसान योजनेचा निधी जो आहे हा निधी आपल्या खात्यावरती वर्ग होत राहील आणि याच्यामधून आपले जे बोगस शेतकरी असणार आहेत यांचे नाव जे आहे ते ऑटोमॅटिकली कमी होतील। तर अशा स्वरूपात मित्रांनो ही पीएम किसानची नवीन अपडेट आलेली तुम्ही पाहिली। अशाच नवनवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर माहिती जर समजली असेल तर पुढे आपल्या मित्रांना सुद्धा ही पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा लवकरात लवकर ह्या प्रोसेस करून या योजनेमध्ये लाभ घेता येईल। धन्यवाद।